जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्या दिवसापासून स्मिता वाघ हे जळगाव लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर देत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आता आपल्यासोबत स्मिताताई वाघ आहेत. काय सांगाल ताई, उमेदवारी जाहीर झाल्यापासून तुमच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत, आतापर्यंत किती गावांना कशा पद्धतीने तुम्ही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत, दिवसभराचा दौरा कसा असतो? 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या दशेपासून मी काम करत आलेले आहे. त्यामुळे मला वाटतं आम्हाला कार्यकर्त्यांना हाच एक संदेश दिला जातो की पायात भिंगरी, डोक्यावर साखर आणि डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन फिरलं पाहिजे. त्या माध्यमातून उमेदवारी घोषित झाल्यापासून जे काही महत्त्वाचे लोक आहेत ह्या ठिकाणी काम करणं, त्या सगळ्यांच्या भेटीगाठी ह्या माध्यमातून सगळ्या सुरू आहेत. जळगाव शहरामध्ये रोज जवळपास 25-35 लोकांच्या आम्ही भेटी घेत आहोत. तसंच धरणगावलाही आत्ता आपण बघितलं की तुकाराम बीज होते, त्या माध्यमातून काही कार्यक्रम होते, त्या ठिकाणी कार्यक्रमाला जाऊन आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी त्या माध्यमातून घेतल्या आहेत. चाळीसगावला बंजारा समाजाच्या वस्तीवर होळीचा मोठा सण साजरा केला जातो, तर ते सणही त्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांच्या त्या ठिकाणी भेटी घेतलेल्या आहेत. पाचोऱ्यातही मी आपलं शिवपुराण होतं, त्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की पंचक्रोशीतील सगळे लोक त्या ठिकाणी असतात, त्यांचाही आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यात आला आहे. त्यामुळे असं प्रत्येक तालुक्यात कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने, भेटीगाठीच्या निमित्ताने माझे सगळे दौरे जवळपास आता प्रत्येक तालुक्यात झालेले आहेत. सकाळी किती वाजता सुरू होतो आणि रात्री किती वाजता संपतो? सकाळी आम्ही साधारणतः 9 सगळं सुरू करतो, रात्रीची वेळ 10-10:30 होत आहेत. ही अजून सुरुवात आहे, अजून ह्याच्या पुढचा जो काही प्रवास आहे, पदाधिकाऱ्यांची आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांची एक मीटिंग आम्ही त्या माध्यमातून लावलं आहे. त्याच तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे आमचे जे मित्रपक्ष आहेत किंवा आमचे राष्ट्रवादीचे आहेत किंवा आरपी आहे, अन्य सगळ्या लोकांच्याही त्या ठिकाणी त्या तालुक्यात त्याच दिवशी बैठका मीटिंग घेणं असा एक साधारणतः पुढचं शेड्यूल आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आत्ता तिघही मंत्री महोदयांशी चर्चा करून आमचा युतीचा महामेळावा ह्या ठिकाणी घेण्याचं आत्ता एक 3-4 दिवसामध्ये आम्ही ते फायनल करतो आहोत. ह्या निमित्ताने सगळा कार्यकर्ता एकत्र आला की तो कामाला त्या ठिकाणी त्या माध्यमातून लागेल आणि वेळो जागोजागी ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यामध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि एक कुठंतरी पदाधिकारी कार्यकर्त्याला कुठंतरी न्याय मिळाला अशी भूमिका आज कार्यकर्त्यांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे. तुमच्या विरुद्ध पक्षाचे जे उमेदवार आहेत ते अजून पण डिक्लेअर झालेले नाही आहे, तुमच्या विरोधात कोण असेल असं, तर त्याच्यामुळे असं वाटतं का ताई तुम्हाला या गोष्टीचा कुठतरी फायदा होईल, कारण तुम्ही सुरुवातीपासूनच भेटीगाठींवर भर देत आहे? खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आमचे अमित शहा, जे पी नड्डाजी, आमचे महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे संकटमोचन गिरीशभाऊ महाजन, या सगळ्यांच्या माध्यमातून खूप मोठं कामं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आहेत, आमचे अजय दादा आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्राच्या माध्यमातून खूप उभं केलेलं आहे. मला असं वाटतं ते काम चॅलेंज करणं हे समोरच्या विरोधकांमध्ये ती ताकद मला वाटतं राहिलेली नाही आहे. उमेदवार कोणी असो, निवडणूक ही खेळीमेळीचे वातावरण केली पाहिजे. कोणताही निवडणूक आला असलं तर ती निवडणूक निवडणुकीप्रमाणे घ्यावी लागते आणि मला असं वाटतं येणारा कोणताही उमेदवार जरी असला तर आम्ही खेळीमेळीच्या वातावरण ही निवडणूक पार पाडू. वेळ चांगल्या पद्धतीने ह्यावेळेस निवडणुकीला भरपूर वेळ असल्यामुळे लोकांपर्यंत संपर्क, कारण 19-19.5 लाख लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, दिवस तसे म्हटलं तर ते पण कमी आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं संपर्कात येता येईल आणि लोकांपर्यंत पोहोचून आपले विचार कसे मांडता येईल याच्यासाठी मला वाटतं आम्ही काम करतो आहोत. तर आता एकंदरीत तुमच्या भेटीगाठी सुरू असताना दुसरीकडे आज बातम्या आलेल्या आहेत की महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत तुमचे, शिवसेना शिंदेगट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट, हे कुठंतरी नाराज आहे, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही किंवा बोलवलं जात नाही असं काहीतरी चित्र पाहायला मिळतं आहे. नेमकं काय चित्र आहे, खरं काय विषय? तसं अजिबात नाही आहे. आमचे सर्व पक्षी ज्या दिवशी मीटिंग झाली त्याविषयी मी सन्मानाने आमचे जिल्हा प्रमुख आहे निलेश दादा यांच्याशी स्वतः मी संपर्क केला होता. त्याविषयी ते पुण्याहून मुंबईला त्यांच्या कामाच्या निमित्ताने जाणार होते. संजीवदादा पवार त्या दिवशी मीटिंगला होते, त्यामुळे मित्रपक्षाचे सगळे आरपीआयची मंडळी त्या ठिकाणी होती आणि मला असं वाटतं असा कुठलाही सूर नाही आहे. आमचं 2-3 दिवसामध्ये हा विषयावर बोलणं पण होत आहे आणि त्या बोलण्याच्या माध्यमातून आम्हाला ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत की जशी आमची जळगाव लोकसभेची कोर कमिटी सर्व आमच्या मित्रपक्षांना घेऊन ती कमिटी आम्ही आज किंवा उद्याकडे ती घोषित करू, तसंच तालुक्याच्याही कमिटी आम्ही त्या ठिकाणी घोषित करतो आहेत. म्हणजे मी ज्या तालुक्यात माझा दौरा असेल त्याला आमच्या मित्रपक्षांना त्या माध्यमातून निरोप दिले जातील आणि ते मित्रपक्ष आम्हाला त्या ठिकाणी जॉईंट होतील आणि त्यामधून काम सुरू होईल. कोणतंही काम सुरू करताना एक काही काळवेळ द्यावा लागतो, त्या गोष्टी घडाव्या लागतात आणि त्या घडल्यानंतर कामाला सुरुवात होत असते. याचा अर्थ आमचे मित्रपक्ष आमच्यावर नाराज आहे असं होत नाही. त्यामुळे असं कुठलंही चित्र ह्या ठिकाणी संजीवदादा माझ्यासोबत आहे, निलेश माझ्यासोबत आहे, आमचे तिघं मंत्री महोदय गुलाबभाऊ आहे, आमचे गिरीशभाऊ आहेत, आमचे अनिल दादा आहेत,
सगळे आमदार आहेत आमचे, त्या माध्यमातले सगळे सोबत आम्ही सगळे मिळून काम करतो. चिमनाबा आहेत, किशोरअप्पा आहेत, सगळे मिळून, राजूमामा भोळे आमच्या शहरामध्ये आहेत, तेही आमच्यासोबत आहेत, सगळे मिळून आम्ही एकत्रित काम करतो आहे. कुठेही मला वाटतं ह्या गोष्टीला काही विषय आहे असं मला वाटत नाही. तर आता एक तुमच्या भाजपचे नाराज खासदार जे आहेत उमेश पाटील, हे ठाकरेकडे जाणार असल्याचे बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. ते तुमच्या भाजपच्या मेळाव्यालासुद्धा गैरहजर होते, त्यांना बैठकीचं बोलवणं आलं नाही असं त्यांनी सांगितलं होतं माध्यमांशी बोलताना. कुठेतरी ते नाराज आहे, ते ठाकरेगटात जाणार आहेत, त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे का? ज्या दिवशी माझं तिकीट घोषित झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी उमेश दादांना त्या ठिकाणी भेटायला गेले होते. त्यांच्या धर्मपत्नी संपदाताई ह्यांची माझी त्या ठिकाणी आम्ही एक तासभर ह्या विषयावर सगळी चर्चा केली. आणि आपल्याला माहिती आहे की 5 वर्षापूर्वी जेव्हा माझं तिकीट घोषित झालं होतं त्यावेळेला मला पार्टीने आदेश दिले होते की थांबलं पाहिजे. तर दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत कामाला लागले होते. एवढंच नाही तर मी त्यांचे सूचक अनुमोदकसुद्धा मी त्या ठिकाणी होते. आणि मला असं वाटतं की आत्तासुद्धा दादांनी मला आश्वासित केलं आहे की ताई काही झालं तर मी पार्टी सोडून जाणार नाही, मी पार्टीसोबत राहील आणि तुमच्यासोबत मी 100% मिळून काम करेल. ह्या सगळ्याच्या काही गोष्टी चालल्या आहेत त्याच्यात मला वाटतं की खूप थारावार आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या ठाकरे गटाच्या उमेदवार असतील लोकसभेच्या, अशी पण जोरदार चर्चा चालू आहे. त्या संदर्भात त्यांनी मुंबईला ठाकरेंची भेट घेतली असं बोललं जात आहे. आता तुमच्या पक्षाचेच जे खासदार आहेत त्यांच्या पत्नी तुमच्या विरुद्ध उमेदवार असतील असं बोललं जात आहे, कसं पाहता तुम्ही याकडे? असं मला वाटतं संपदा ताई आणि दादाही पक्ष सोडून जाणार नाहीत. मला पूर्णपणे ठाम विश्वास आहे की जसं मला भारतीय जनता पार्टीने कधी कमी केलेलं नाही आहे. वेगवेगळे पदं मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 32 वर्षात बोलले. 2-3 वेळा जिल्हा परिषद राहिले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले, विधान परिषद आमदार राहिले, महाराष्ट्राची महिला मोर्चाचे अध्यक्ष राहिले, कितीतरी पदं मला भारतीय जनता पार्टीने दिले. त्यामुळे पार्टीने खूप काही आमची झोळी भरून दिलेली आहे. तसंच उमेश दादांनी विधानसभा लढली आहे, लोकसभा लढली आहे, त्यांनाही पार्टीने भरभरून दिलेलं आहे. त्यामुळे ते असा काही निर्णय घेतला असं मला वाटत नाही. आणि शेवटी थोडे दिवस आपल्याला थांबायचं आहे, जे काही असेल ते समोर असेल. उमेदवार असला समजा संपदा, कोणी उमेदवार असला दादा, तरी आम्हाला ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही लढू, कारण लोकशाही आहे. तर ह्या आपल्यासोबत होत्या स्मिताताई, की त्यांनी सांगितलं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवारगट असेल किंवा शिवसेना शिंदेगट अशी कुठलीही आमच्यामध्ये नाराजी नाही आहे. या ज्या चर्चा आहेत, या वायफळ चर्चा आहेत, हे प्रत्येकाच्या भेटीगाठी घेते आहेत, प्रत्येकाची सुरुवातीपासून बोलणं होते, त्यामुळे या नाराजीचा विषय येत नाही. तर दुसरीकडे उन्मेष पाटलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की उन्मेष पाटलांशी पण माझं बोलणं झालं होतं गेल्या निवडणुकीमध्ये. ज्या पद्धतीने ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिल्यानंतर मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते, त्याच पद्धतीने ते सुद्धा आता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ते नाराज नाही, ते सुद्धा माझ्यासोबत असतील. मात्र आगामी काळात काय घडामोडी घडतील, जर त्या ठाकरे गटात जाऊन ते जर निवडणूक लढतील तर लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात आपण निवडणूक लढू असं या ठिकाणी स्मिताताई वाघ यांनी स्पष्ट केलं आहे. आता आगामी काळामध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.